पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या इयत्ता 8वीच्या प्रत्येक दिवसाच्या विविध विषयांच्या कृतीपत्रिकांचं सविस्तर मार्गदर्शन आपण घेत आहोत। आज आपण इयत्ता 8वीच्या 28व्या दिवसाच्या गणित या विषयाची कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवसाच्या कृतीपत्रिका तसेच पूर्व आणि उत्तर चाचणीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। तुमच्या मनामधल्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। चला तर अभ्यासूया 8वी गणित, दिवस 28, घटक, बैजिक सूत्रे, वर्ग आणि विस्तार। आजच्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला बैजिक राशींचा वर्ग व विस्तार समजून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला उजळणी म्हणून, रिव्हिजन म्हणून काही गोष्टी, काही उदाहरणे समजून दाखवलेली आहेत। ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर। त्याचप्रमाणे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए मायनस बी। अशा प्रकारची वर्गसूत्रं आपण अभ्यासलेली आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या ती लक्षातही असतील। त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत। ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर। ही सूत्र अभ्यासल्यानंतर या सूत्रांवर आधारित बैजिक राशींचा वर्ग विस्तार आपल्याला अभ्यासता येतो। नमुन्यादाखल तुम्हाला सर्व सूत्र लिहून दाखवलेली आहेत। ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग, ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग, तसेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, हे तीनही सूत्र सरावासाठी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहेत। ती तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा। बैजिक राशींचा वर्ग विस्तार काढण्याची नमुन्यादाखल दिलेली उदाहरणे अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तीन उदाहरणं, या तीनही सूत्रांवर आधारित असलेली तीन उदाहरणं सोडवण्यासाठी दिलेली आहेत। ती देखील तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा। आता ती उदाहरणं आपण सोडवूया। पहिल्या उदाहरणामध्ये वर्गविस्तारामध्ये 2z + 4y ब्रॅकेट स्क्वेअर, यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर या सूत्राचा उपयोग करून येणारं उत्तर 4z² प्लस 16z y प्लस 16y वर्ग। दुसऱ्या उदाहरणामध्ये 4p - 5q ब्रॅकेटचा वर्ग, ज्यामध्ये आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर या सूत्राचा उपयोग करायचा आहे। याचं उत्तर येईल 4p - 5q ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16p² - 40pq प्लस 25q². तिसऱ्या उदाहरणामध्ये 16l² - 25m² हे उदाहरण आहे, ज्यामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी। तर यामध्ये याचं उत्तर येईल 16l² - 25m² इज इक्वल टू 4l - 5m इन ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट 4l + 5m। अशा पद्धतीने प्रत्येक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे। प्रत्येक दिवसाच्या कृतीपत्रिकेसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका।